प्रॅक्टिकल नॉलेज सगळं पाहिजे तुम्हाला मुलीबाळी झाल्या तर त्या मग त्या बायका कशा काढतात अशी धरून काढतात एक एक लिका मग एवढं काढण्यापेक्षा ते औषध घाला की एवढं नको ते उपाय करत बसण्यापेक्षा जय जय राम कृष्णारी एकदा लावलं की गेलं मेलं सगळं खलास काय हा लिकाय गेला आणि वाई गेल्या तसं ते असं ते असं खाऊदू लागल्याबरोबर आता थांबायचं की नाही पाय चालून डोकं खात होत हात भिंतीचा सुटला नगर भ्रमता जन्म जाओ काय आता पाय थांबायला पाहिजे की नाही पुढे गेलं आणि हात केव्हा लागला दरवाजा दापून मागे राहिल्यानंतर भ्रमता जन्म जाओ परिप्रवेशू क्या द्वारे रे अरे शेवटी प्रवेश एकाच द्वारातून आहे असं जन्मभर जरी फेऱ्या मारल्या तो मनुष्य म्हटला ओ दादा मी बाहेर जाऊन आलो ना अजून ओ म्हटला दरवाजाच सापडत नाही नाही म्हणला मी लांबून बघितलं <coughs> दरवाजाच्या वेळेला तुमचं डोकं खाजवू लागतं इथे सुद्धा असं होतं अनेक माणसं ऐकतात असं वाटतं आता महिनावर ऐकलं आहे आता काही खाऊ नाही पिऊ नाही सोडून द्यावं माळ घालावी पण घालायच्या टायमाला टिकली तर आली उठली दरवाजा यायला निघून नाही तर शेजारची असते कारण वा तशा होत नाही काही काळ शेजारची उडून आपल्या डोक्यात येते अगदी पॉईंट टू पॉईंट सांगतो मग अगदी अनुभवी मनुष्य आहे ब्याऐंशी वर्षाचा असल्या कारणाने जीवनाचे खूप अनुभव बारकेव्याने बघितलेले आहेत वा थँक्यू थँक्यू <laughs> तसं आपल्या डोक्यात जरी वाईट विचार नसतील तर घालणारे काही कमी आहेत का माळेच्या भानगडीत पडू नका दुसऱ्या केल्या तरी चालतील माझं बोलणं कळलं का अ माळ बिल घालायच्या कशाला एक नसते उद्योग आपल्याला काही ते जमणार आहे का हा आला ना ऊ उडून आली ना, ना म्हणजे लाईनीत उभी राहिलेली मागे गेली किंवा गेला माझं बोलणं कळलं का कोणीतरी विचार उडून येतात म्हणून जास्ती विचार करू नको नोधरी जे लक्षात ठेव जितके विचार करशील तेवढे खड्ड्यात गातील एक हरिनामच तुला सोडवणार आहे नको तिथे विचार करू नये मी एक महत्वाचा मुद्दा सांगतो लग्न होई तोपर्यंत तुमचा विचार जिथपर्यंत पक्का होत नाही तिथपर्यंत लग्न करू नका बिलकुल लग्न करू नका चार वेळा भेटा दहा वेळा भेटा वर्षवट पुढे ढकला पण एकदा तुमच्या नावाचं कुंकू घेऊन उंबरट्यावरचं मा, माप ओलांडून आल्यानंतर तिच्याबद्दल येत किंचित संशय नाही घेता अत्यंत आवडीने तिचं जतन करा केव्हा त्याची सुद्धा चौकशी अगोदर कर मग अधूनमधून घेतात नंतर म्हणू नकोस अधूनमधून घेतात हे पहिलं समजून घे नाही तू घे नाही <laughs> इसकी बोलताय <है> मराठी भाषा <laughs> समजून घे हां तो म्हणाला हे बघ मी काही तसं आय एम नॉट अ ड्रंकर्ड बट वन ए वे वेन वी गो इन द कंपनी जस्ट टेक अ वन सेफ इकन इट्स राईट म्हणजे सध्या जग तसं आहे तुम्ही तरी काय करणार म्हणजे हे इथलं जग नाही बरं कमी अवघड आहे सध्या काळ महाराज म्हणून महाराजच सांगतायत तुला वाटत असलं उद्धार होईल होणार नाही नुद्धरीजे नुद्धरिजे गोपाळे विण नुद्धरीजे आणि पुढे जाऊया मग आता काय म्हणतात बघा नगर भ्रमता जन्म जाव तैसा यजिजो भजीजो यजन कर याग कर काही कर नाही उद्धार होणार नाही उद्धार होणार यज्ञ याग हे या काळाकरता नाहीच आहेत या काळाकरता फक्त नामस्मरण आहे जे ज्या काळा करताय त्या, त्याच साधनाचा उपयोग करून घ्यावा वारकरी संप्रदाय एक हजार वर्षाचा असला म्हणजे मी प्रवचनाला येताना बैलगाडीतून यावा असा नव्हे म्हणजे उद्या सकाळपर्यंत येईन आणि माझं राणं दहा किलोमीटर आहे बरोबर आहे ना मग दहा किलोमीटरवर यायचं असेल तर दहा किलोमीटरला किती वेळ लागेल बैलगाडीला अवघड आहे मग आता गाडी अगदी करेक्ट टाईमला गाडीत पाऊल ठेवला की बरोबर दहा मिनटं अगोदर गाडी इथे येते माणसांनाही आहे सगळे बरोबर बघतात त्यावेळेला येऊन उभे राहतात पावणे सहाचा आठ की गाडी आतमध्ये शिरली करता सांगितलं ज्या काळाचा जे साधन आहे त्याचा उपयोग करावा भलता सलता वापरू नये तसं भजे जो काही कर यज्ञ कर याग कर पण जे त्या काळाचं नाही त्याच्यात अडकू नकोस मग काय कर कसंही भज काही कर कोणी उपास करतो कोणी तपास करतो जो जो परी उकलू नंद रे नंद कुमाराच्या संगतीस त्याच्या नामाने सुद्धा उद्धार होईल बाकी काही तू करू शकत नाहीस किती जरी केलंस काहीही केलंस तर या काळामध्ये त्या साधनांचा उपयोग नाही हां मग परदेशाला जाताना मला माहिती आहे आम आमच्या लहानपणी या क्रिकेट टीम जायच्या का नाही अह बोटीने जायच्या तेव्हा विमान सर्व्हिस डायरेक्ट लंडनपर्यंत नव्हती की तेव्हा मग बोटीने जायचे आणि पुन्हा बोटीने यायचे आता काय नाही इकडे आय पी एल खेळून पुन्हा वेस्ट इंडिज जातात पुन्हा तिकडची संपली की दोन दिवसांनी उतरतात एक दिवसात येतात काय गंमत आहे तसंच जावं पूर्वीचे क्रिकेटर बोटींनी गेले म्हणून हे जर लंडनला बोटीने निघाले हां क्रुझरवर जायचं असेल फिरायला तर जा ना दोन महिने पण उद्या जर मॅच असेल तर विमानानेच जायला पाहिजे माझं बोलणं कळलं का कालमानानुसार साधनांचा उपयोग करायला पाहिजे तसं कलियुगामध्ये जे, जे। तसक योग्य साधन आहे त्याचाच उपयोग कर म्हणून महाराज म्हणतायत सर्वावयव शरीर सांग विरविरहित एका रे दृष्टांत देऊन मानमाऊलीचे दृष्टांत देणं हे मोठं कौतुकाचा भाग आहे सर्व अवयव सांगायत पण एक जीव नाही काय म्हटलं मी सर्व अवयव सांगायत पण एक जीव नाही व्यर्थ काय दृष्टांत देतो मागे दिला असेल काही काळाला ॲक्सिडेंटमध्ये पाय तुटतो आणि बेशुद्ध पडतो तो मग तो जास्तीत खराब झालेला असतो मग अॅम्प्युट केला जातो मग दोन दिवस शुद्धीचाच नसतो तो आय सी यूमध्ये ठेवलेला असतो का त्याला कळतच नाही आलं का लक्षात मग पूर्ण शुद्धीवर आल्यानंतर पायाने पांघरून वर घ्यायला बघतो पण ते पाय पोचतच नाही मग त्याच्या लक्षात येतं तो बायकोला म्हणतो का गं असं काय होत आहे असं काय होतं आहे असं मला खालचं पांगडून घेता का येत नाही माझं बोललं कळलं का ते म्हणाले तसं काही नाही आहे ठीक आहे सगळं तुम्ही वाचलात ना ह्याच्यातच सगळं आलं नाही म्हटलं जरा पांघरून बाजूला कर पांघरून बाजूला गेल्यानंतर त्याला कळलं की आप अप। आपले पाय गेलेले आहेत गुडघ्यापासून पहिल्यांदा रडला अंबरडा फोडला मग आमच्यासारखे बेटायला गेले अ म्हणले का रडता पायावर गेलं म्हणा आयुष्य मिळालं आयुष्य मिळालं देवाने दिलं तुम्हाला नका रडू आता गेलं त्याच्याबद्दल खंत करू नका माझं बोलणं कळलं का आता दुसरा दृष्टांत पाय गेले पण हार्ट नाही गेलं तिथपर्यंत जिवंत आहे पण हार्ट जर संपलं तर पुढे काय पाय आहे हात आहे पाय आहे कान आहे सगळं आहे पण एक इथे नाही सर्व अवयव शरीर सांग काय म्हणतात सर्व अवयव शरीर सांग परी विरहित एका जिवेरे तैसा ढिक तो श्रोता धिक तो वक्ता जो वाडीला विठ्ठल देवेरे जो विठ्ठलाला सोडून वक्ता काहीतरी सांगतोय आणि श्रोता काहीतरी ऐकतोय दोघाचंही आयुष्य फुकट तो श्रोता तो वागता व्यर्थ आहे व्यर्थ आहे एक लक्षात घ्या जे करायचं तेच काम करायला पाहिजे नको ते काम केलं आणि करायला पाहिजे ते केलं नाही तर आयुष्य फुकट गेलं समजावं फुकट गेलं काही उपयोग नाही करायचं ते केलं नाही काय जॅक ऑफ ऑल पण मास्टर ऑफ नन हे करतो ते करतो ते करतो ते करतो पण शेवटी साध्य एकही नाही एक धर त्या मार्गाने वाटचाल कर जीवनामध्ये निश्चिंत मुक्कामाला पोशील एक धरिला चित्ती अमीर खुमाईचा पती तेने झाले सकळ काम निवारला भ्रमद एक धर एक धरून वाटचाल कर बस संपलं म्हणून महाराज म्हणाले या ठिकाणी गळित शिर हे कलेवर उदके विण सरिता भयंकर रे शिशी विण अंबर तैसे हरिविण जिणे ते, ते असार रे दृष्टांत दृष्टांत गळित शरीर हे कलेवर रे हे कलेवर कसा आहे तिथपर्यंत ठीक आहे संपल्यानंतर किंमत काय याची या कलेवराची किंमत काय ज्याला तुम्ही आता नटवताय बरोबर आहे ना आणि मिरवता काय माझी साडी वीस हजाराची आहे माझी साडी लाखाची आहे माझी अंगठी आहे त्याची अरे हे गळीत शरीर आहे हळूहळू गळती लागली आहे नाही का आता आम्ही ब्याशी म्हणजे गळती लागलेलीच आहे नाही का हां तरुण म्हणामध्ये अगदी जसं जोरदार चालत जात होतं तसं होत नाही एवढं काहीतरी कार्य असेल म्हणून हो शिल्लक ठेवलं आहे पण गळती आहेच आहे पायातली शक्ती कमीच आहे आहेच कमी मान्य करायलाच पाहिजे तुम्ही मला पाच सहा मिनटं उभं केलं तर मला कंबलर रग लागते कळतं की वय झालं आणि आता कंबर दुखायला कळतं ब्याऐंशी वर्षी की आपल्याला कंबर आहे दुखली नाही तिथपर्यंत कळलीच नाही म्हणून एकाने मला प्रश्न विचारला इतक्या वर्ष माझा गुडगा दुखला नाही आत्ता का दुखतो म्हटलं मरता मरता तरी तुला कळावा गुडगा आहे म्हणून काय <laughs> <laughs> कोणची गोष्ट हे बघा डॉक्टर तपासतात म्हणजे कसे तपासतात तुम्हाला माहिती आहे का पोट दाबतात म्हणजे काय ते पोट बघत नाही दुखतंय कुठे ते बघतात इथे दुखलं का इथे दुखलं का नाही इथे दुखलं इथे दुखलं तसं बोट ठेवलं तसं नीट लक्षात घ्या इथे हे कलेवर एक एक गळत निघाले उदके विण सरिता भयंकर रे पाण्याने भरलेली नदी कशी दिसते आणि पाण्याने सुकलेली नदी कशी दिसते काय हां कोरड्या नद्या पडलेल्या असतात की नाही काय भयानक दिसतो चित्र ते आणि भरलेली नदी दोथडी आता बघा तुमची मुळा मोठा कशी चाललेली आहे नाहीतर या फुलांच्या खाली सगळे कचरेच पडलेले असतात आणि आता परवाच्या दिवशी दोन्ही भाग असे भरलेले होते काय दिवस होती पाणी वाहत होतं हा अरे त्या नदीची शोभा केव्हा आहे वा पाणी वाहतं तिथपर्यंत तसं ही जीवन वाहिनी तुमच्यातून वाहते तिथपर्यंत तुम्हाला शोभा आहे नाहीतर हे गळित कलेवर आहे गळित कलेवर आहे काय त्याची किंमत आहे काय त्याची किंमत आहे एक मागे सांगितलेली गोष्ट सांगतो अलेक्झांडर वयाच्या पस्तिषीत गेला सिकंदर बादशाह जग जिंकलं पस्तिशीत गेला त्याचा गुरु ॲरिस्टॉटल होता ग्रीसवरून निघताना गुरुने उपदेश केला आणि सांगितलं बघ यश आहे तुला पण माझू नकोस दारू पिऊ नकोस आणि परस्त्रीची अभिलाषा करू नकोस एवढं सांभाळ जसं जसं जग जिंकत गेला तसं तसं काय घडलं माहितीये का उन्मत्त झाला तो आजूबाजूचे म्हणायला लागले आहो महाराज जग जिंकलं तुम्हीच देव कुठे देव कळलं का तुम्हाला संपला तिथेच तो म्हणून देव होऊ नका देवाचे होऊन राहा संत होऊ नका संतांचे होऊन राहा आणि नुसतं संताचे नाही संत चरणरज होऊन राहा शेवटी आटपला तो अमाप धन लुटलं आणि अनेक लाखो स्त्रियांची कपाळ पांढरी पट्ट पडली अंतकाळ जवळ आला सोन्याच्या पंगावर काय कमी आहे सगळं बघितलं इकडे तिकडे अरे म्हटले काय आता ह्याच्यातलं काहीच नेता येत नाही जिंकलं खरं पण काही नाही जिंकलं ते एकही नेता येत नाही किती आश्चर्य आहे मग त्यांनी लिहून ठेवलं आपल्या प्रधानाला सांगितलं की माझी तिरडी बांधशीलची जरा आकूड बांध माझे हात असे खाली पडले पाहिजेत बाय ऑर्डर मग बाय ऑर्डरचे हात असे खाली पडले आणि ते हात असे हलत होते आणि म्हणे मग ह्याचा अर्थ काय कोणी विचारलं तर मारतील मला माणसं माणसं म्हणतील तुझ्या बाचं काय जात होतं अरे चांदीच्या पलंगावर जाळलं असतं तरी जग जिंकलेला राजा आहे ते म्हणले नाही हे ऑर्डर आहे आता आणि त्यांनी सांगितलं विचारल्यावर सांग का का हे असं का सगळ्यांना सांग या दोन हातांनी जग जिंकलं पण वर जाताना हात हलवतच गेलो बरं झालं हाताने टाळ्या वाजवल्या धन्यवाद काय म्हटलं मी हा जग जिंकलं काय जग जिंकलं पण शेवटी क्लास आयुष्य असा आहे का राजा होता म्हणून दोन वर्षच आयुष्य वाढू शकला जग जिंकणारा राजा तरुणपणा जातो पस्तीशी जातो असं वाटतं का त्याला डॉक्टर मिळाला नाही अरे त्या काळजीत नामांकित वैद्य जगातल्या तिने आणले असतील जंग जिंकणारा काय कमी होतं पण शेवटी लक्षात ठेवा आयुष्य संपल्यानंतर कोणाच्या हातात नाही नुद्धरीजे नुद्धरिजे नोद्धारी जे नुद्धरी जे म्हणून आयुष्य जिथपर्यंत आहे बाळा नीट लक्षात घे हा म्हणून या ठिकाणी अंतकरणी रवी शशी विण अंबरतैसे हरिविण जिणे या सार रे अंतकरणी रुक्मिणी रमणू परी त्या शोपाची बंधन न घडे रे न घडे रे कोणच्याही मोठ्या कुळात जन्माला जरी असला बरं का आणिच्या अंडाळापर्यंत जरी असला कुठे जन्माला आलं महत्व नाही नको त्या कुळात जरी जन्माला आला पण हरिनाम घेत असेल तर ते त्याचाही उद्धार होईल आणि श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला येऊन जर हजेरीची उपासना करत नसेल तर त्याचा उद्धार होणार नाही नुद्धीजे नुद्धरिजे नुद्धरे एरू याती हो का भलतैसा परी तो भय न सुटे न सुटे त्याचं भय सुटणार नाही कोणच्याही हे बघा कुठेही जन्माला येऊ हो दे प्रत्येकाला मरणाचं भय आहे एक सांगू का मरणाचं भय तुम्हाला आहे प्रत्येकाला आहे बरं का म्हणून एकमेक एकमेकाची काळजी करतात मरणाचं भय संपल्यानंतर कुणी कोणाची -कु काळजी करणार नाही माझं बोलणं कळलं का जास्ती काही सांगत नाही टाईम झाला माझा नोत जे नुत धरी जे नुत धरी जे गोपाळे विना नुद्धरी जे, 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 जे। उद्या एक प्रवचन होईल तीन तारखेला एकादशी आहे साडेपाच वाजता कीर्तन सुरू होईल सात वाजेपर्यंत कीर्तन मग माळा वगैरे नेहमीप्रमाणे हां आणि उद्याचं एक प्रवचन आणि तीन तारखेला एकादशी आणि चारपासून पुन्हा सुरू होईल पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आराम ठलायो ठलायो ठलायूं ठलायो ठलायूं ठलायूं ठलायो